कर्नाटकचा मुख्यमंत्र्याची भूमिका अशी दिसते आहे, आमचं ते आमचं आणि तुमचं ते आमच्या बापाचं, आमचे मुख्यमंत्री काय करतात हा आमचा पुढला प्रश्न आहे। कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलतायत आणि काय सांगतायत याच्याशी महाराष्ट्राला काय पडलेलं नाही। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे सध्या इकडले प्रमुख आहे ते बोंबईना कशा प्रकारे उत्तर देत आहेत किंवा ते या लढाईमध्ये उतरले आहेत की नाही, कुठे आहेत? गेल्या अनेक दिवसापासून या प्रश्नावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तोंड उघडलेलं नाही। काल सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेनेचे खासदार आमचे मिंदे गटाचे नाही हे अमित शहांना भेटले, त्यांनी आपली भूमिका मांडली। लोकसभेमध्ये सुद्धा राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे खासदार उठले, काँग्रेसचे खासदार उठले आणि हे जे खासदार जे आहेत पळपुटे ते गप्पा बसले, त्यांनी सीमा प्रश्नावरती तोंडही उघडलं नाही, भूमिका घेतली नाही याची महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद राहील। मुंबई म्हणतात एक इंच जमीन देणार नाही, मी अमित शहांचं ऐकणार नाही, मग अमित शहा मध्यस्थी कशी करणार आहे? काल जे म्हटलं ना मध्यस्थी करणार आहे, मग नक्की काय मध्यस्थी करणार? मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यावरती बोलावं, हा भूमिका घ्यावी अशी अपेक्षा असते या प्रश्नावर। आतापर्यंत गेल्या अनेक वर्षामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोणत्याही पक्षाचे असो त्यांनी सीमा प्रश्नावरती कठोर आणि ठाम भूमिका घेतली आहे, पण हे एकमेव मुख्यमंत्री आहे त्यांनी आतापर्यंत या विषयावरती तोंड उघडलं नाही। मुख्यमंत्री दिल्ली जातात, पंतप्रधानांना भेटतात, परंतु हा विषय त्या ठिकाणी चर्चा करत नाही। बघा ह्याच्यावरती मी आता सांगितलं ना, असं का वाटतं की त्यांना याबाबत कुलूप लावलंय तोंडाला? त्यांची निशाणी कुलूप पाहिजे, ढाल तलवार नको। त्यांच्या गटाला जी निशाणी दिलेली आहे ढाल तलवार न देता कुलूप द्यायला आणि चावी दिल्लीत आहे, ते जेव्हा उघडतील तेव्हा ते बोल, पण बोलण्याची हिंमत नाही। हिंमत फक्त शिवसेनेमध्ये आहे। काल सुप्रियाताई सुळ्यांनी जोरदार भूमिका मांडली, आमचे विनायक राऊत अरविंद सावंत बरं काय आमचे ओमराजे निंबाळकर या सगळ्यांनी जोरदार भूमिका मांडली, अमित शहा यांच्याकडे सुद्धा ती भूमिका मांडली। हे कुठे होते सगळे? महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी पक्ष सोडला म्हणताय ना, कुठे आहे स्वाभिमान, कुठे गहाण ठेवला? ठीक आहे बोला, अजून कर्नाटकचे मुख्यमंत्री भेटणार आहेत, भेटू द्या। देशाच्या गृहमंत्र्यांनी म्हटलं मी मध्यस्थी करेन, तुमचे मुख्यमंत्री ऐकायला तयार नाही, ते ऐकायला तयार नाही आणि तुम्ही नेमलेले इकडले मुख्यमंत्री तोंडाला कुलूप लावून षडयंत्र वाटतंय कारण 100% महाराष्ट्राची अवहेलना पदोपदी करावी, महाराष्ट्राचा अपमान करावा यासाठी षडयंत्र आहे। अशा वेळेला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जोरदारपणे उठून उभं राहायचं असतं, तेच बसले आहेत। काल भाजपच्या नेत्यांनी देखील वक्तव्य केलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, तर भाऊराव पाटील असतील, त्यांच्याविषयी एकंदरीत बोलले की भीक मागून यांनी शाळा सुरू केली आहे असं वक्तव्य असं आहे की ज्या पक्षाचे नेते छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतात, ज्या पक्षाचे नेते शिवाजी महाराजांना आदर्श मानत नाही, ज्या पक्षाचे राज्यपाल सावित्रीबाई फुल्यांचा अपमान करतात, ज्या पक्षाचे मंत्री आणि प्रवक्ते छत्रपती शिवाजींनी औरंगजेबाची माफी मागितली असं म्हणतात, त्याच पक्षाचा हा वंश आहे, हे अखिलेचे कांदे आहेत सगळे। कोणी भीक मागितली? मग तुमच्या तिजोरीमध्ये जे पैसे येत आहेत पक्षाच्या ती भीक आहे असंच मानलं पाहिजे।